नमस्कार मी दीपाली तुम्हा सर्वाचे खूप मनापासून स्वागत आज आपण एक किलो बेसनाचे टाळ्याला न चिकटणारे पेड्यासारखे मौसूत लाडू न रेलणारे बघणार आहोत मिश्रण जर कोरडं झालं तर काय करायचं किंवा पातळ जर झालं तर त्यासाठी काय करायचं या पण टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत आणि एकदम गोल गोलगर्दीत असे मौसूत पेड्यासारखे लाडू आज, आज आपण बघतोय आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण हे लाडू बघणार आहोत आणि एकदम मस्त आहेत बघा एकावर एक ठेवले तरी अजिबात ते बिघडत नाही आहेत चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथं घेतलेलं आहे मी वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे ते रेग्युलर आपलं घरामध्ये जे पीठ असतं ते हे पीठ घेतलेलं आहे मी बेसनपीठ तर इथे मी ह्याच वाटीने सहा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर सर्व मेजरमेंट मी एकाच वाटीने केले आहे त्याच वाटीने मी चार वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे आणि वजनी जर म्हणाल तर एक किलो बेसनपीठ आहे आठशे ग्रॅम साखर आहे आणि पाचशे ग्रॅम तूप आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तर पीठ हे मी एकदम आपलं घरातलं रेग्युलर आहे ते पीठ बारीक घेतलेलं आहे तुम्ही जर गिरणीवर दळून असाल तर थो थोडंसं रवेदार दळलं तरी चालेल त्याचे पण लाडू एकदम छान होतात पण माझ्याकडे नव्हतं मग मी हे घरातल्याच पिठाचे केलेले आहेत आणि इथे मी पाचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे वजनी हे परफेक्ट आहे ही पावशरची वाटे आहे म्हणजे अडीचशे ग्रॅमची वाटी आहे तर दोन वाटे म्हणजे पाचशे ग्रॅम आहे सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे बेसनाचे लाडू करताना कढई पसरट खोलगट आणि जाडबुडाची घ्यायची आहे कारण पीठ पातळ पातळबुडाची घेतली तर ती डागू शकते तर आपण सर्व कढईमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे तर ह्या सहा वाट्या पीठ भरलेलं आहे एक किलोमध्ये ह्या सहा वाट्या भरतात तर वाटीचं आणि वजनी मी दोन्ही प्रमाण सांगणार आहे आणि आपण सर्वात प्रथम पिठामध्ये एक वाटी तूप घालून देणार आहोत एक वाटी लगेच घालायची नाही आपल्याला थोडं थोडं करून आता तूप पुढचं घालायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे कुठेही मोठा गॅस करायचा नाही आहे पीठ जेवढं आपण मंद गॅसवर भाजू तेवढे याचे छान लाडू होतात मोठ्या गॅसवर जर भाजलं तर पीठ लवकर काळपट होतं आणि आतून ते कच्चं राहतं मग ते लाडू टाळायला चिटकतात तर बघा एक दहा ते पंधरा मिनटं आपण भाजल्यानंतर आपलं मिश्रणचा कलर थोडासा बदललेला आहे आता यामध्ये छोट्या छोट्या छोट बारीक गाठी झालेल्या आहेत त्या पण आपण मोडणार आहोत त्यानंतर मी दुसऱ्या वाटीतलं अर्धी वाटी तूप घातलेलं आहे म्हणजे जवळपास दीड वाटी तूप मी यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी शिल्लक आहे आपण आता ते नंतर जसं लागेल तसं घालायचं आहे पीठ भाजताना पिठामध्ये जर जास्तच गाठी झाल्या असेल तर तुम्ही इथे एक ट्रिक वापरू शकता तुम्ही पेला किंवा ग्लासच्या साह्याने ह्या गाठी मोडून घेऊ शकता म्हणजे आपलं पीठ पटकन एकसारखं होतं आणि भाजलं पण छान जातं तर बघा दीड वाटीमध्येच आपलं छान मिश्रण झालेलं आहे आता आपल्याला याचं तूप सुटेपर्यंत छान भाजत राहायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ भाजत तो तुप ना तो हो भाज नाही तोपर्यंत याला तूप सुटत नाही तर बघा असं मी इथे ग्लास घेतलेला आहे थोडंसं ग्लासाने स्मॅश करून घेणार आहे म्हणजे कुठे गाठी वगैरे असतील तर एकसारखे होतील आणि मग आपलं पीठ सर्व एकसारखं भाजलं जाईल तुम्ही नाही केलं तरी चालेल चमच्याच्या चमच्या सुद्धा तुम्ही ह्या गाठी फोडू शकता एकसारखं हलवलं तर नंतर आपोआप त्या गाठी मिक्स होऊन जातात त्याच्यामुळे असं नाही केलं तरी चालेल पण असं केलं तर पटकन होतं तर मी सर्व मिश्रण हे पेल्याने एकजीव करून घेतलेलं आहे तर आपलं मिश्रण एकसारखं झालेलं आहे सर्व तर बघा आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचं आहे एवढं पीठ भाजण्यासाठी मला तीस मिनटं लागलेले आहे तुम्ही कलर पण बघू शकता छान आलेला आहे पण आपलं पीठ आजू भाजलेलं नाही जोपर्यंत हे जो ना जो तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे तर आपलं अर्धी वाटी तूपाजू शिल्लक आहे त्यातलं जसं जसं लागेल तसं तुम्ही एक एक दोन दोन चमचा तूप टाकायचा आहे एकदम सर्व तूप टाकायचं नाही काही वेळेस तुम्हाला त्यातलं थोडंसं तूप लागेल किंवा आणखीसुद्धा लागू शकतं तर बघा त्यातलं मी आणखी दोन तीन चम्मच तूप घातलेलं होतं आपल्या पिठाने पण बघा छान तूप सोडलेलं आहे आणि असं उलथ्यावरून जर पडलं तर समजायचं आपलं पीठ भाजत आलेलं आहे छान मस्त एकदम रवाळ असं टेक्स्चर दिसत आहे आता इथे मी बघा ह्या वाटीतलं एवढं तूप शिल्लक आहे म्हणजे वीसे ग्रॅम तूप शिल्लक आहे पोहे खाण्याचे चार चम्मच तूप उरलेलं आहे आपल्याला मिश्रण या पद्धतीमध्ये हवं आहे जास्त तूप घालायचं नाही नाही तर नंतर लाडू रेलतात व्यवस्थित वळले जात नाही आता आपलं मिश्रण एकदम दाणेदार करण्यासाठी इथे एक ट्रिक आहे इथे मी पोहे खाण्याचे चार चम्मच पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे ते, ते आता या मिश्रणामध्ये घालायचं आहे याने लाडूला कलर पण छान येतो आणि सर्व मिश्रण एकदम दाणेदार रवाळ होतं आणि ते अजिबात टाळायला वगैरे चिटकत नाही आणि एकदम मस्त पेड्यासारखे लाडू होतात तर तुम्ही इथे हळदीच्या ऐवजी फूड कलर पण घालू शकता पण फूड कलर ऐवजी हळदीने पण छान कलर येतो तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घालू शकता आणि हे आपल्याला गॅस बंद करायचा नाही एक पाच मिनटं आपल्याला हे पुन्हा असं हलवत राहायचं आहे हे सर्व मिश्रण एक छान होणार आहे पेड्यासारखं बघा छान फुलून आलेलं आहे आणि एकदम रवाळ झालेला आहे हे अशा पद्धतीने जर केलं तर एकदम मस्त रवाळ असे आपले लाडू तयार होतात साधारण हे सर्व पीठ भाजण्यासाठी मला पूर्ण पंचेचाळीस मिनिट लागलेलं ला आहे हे एक किलोचं मिश्रण असल्यामुळे याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागलेला होता तर बघा पाणी टाकल्यानंतरसुद्धा आपलं मिश्रण एकदम असं रवाळ झालेलं आहे आणि छान मस्त पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण कढई गरम आहे ते ला कढईला लागू शकतं तर बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर तुमचं इथे मिश्रण जर पातळ झालं तर तुम्ही इथे बेसनचं पीठ कोरडं बिना तुपाचं भाजून यामध्ये मिक्स करायचं आणि मग तुम्ही त्याचे लाडू ओळायचे आणि जर तुमचं मिश्रण जर कोल्ड झालं तर त्यामध्ये एक दोन चम्मच तूप घालून ते मिश्रण भाजून घ्यायचं म्हणजे तुमचं मिश्रण एकदम परफेक्ट होईल तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीने करू शकता मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये घातली आहे मी वेलची पावडर वेलची पावडरने एकदम पेड्यासारखा स्वाद येतो तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आधी वेलची पावडर सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे आता हे एक किलो पिठासाठी मी इथे आठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वाटेने म्हणाल तर चार वाटी साखर घेतलेली आहे आता ही सर्व साखर मी या पिठामध्ये मिक्स करून देणार आहे पीठ आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम याच्यामध्ये जर घालाल तर पिठी साखरेला पाणी सुटतं आणि मग लाडू आणखीन आपले पातळ होतात तर बघा मी इथे आठशे ग्रॅम साखर घातलेली आहे एक किलोला ही आठशे ग्रॅम साखर एकदम परफेक्ट आहे आता साखर आणि पीठ आपल्याला मस्त एकजू करून घ्यायचं आहे तुपाचं कमी आणि जास्त अजिबात प्रमाण झालेलं नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मला इथे एक किलो पिठासाठी चारशे सत्तर तर ग्रॅम तूप लागलेलं ला आहे म्हणजे वीस तीस ग्रॅम तूप माझं शिल्लक राहिलेलं आहे तुमचं पाचशे ग्रॅम पण लागू शकतं तर बघा मस्त आपलं एकदम असं मिश्रण तयार झालेलं आहे साखर आणि पीठ एकदम एकजीव झालेला आहे तुम्ही बघू शकता मिश्रण अजिबात पातळ पण झालेलं नाही आणि कोरडं पण झालेलं नाही एकदम मस्त असा लाडू वळतोय आहे तर माझ्या कॅमेऱ्यामुळे याचा कलर थोडासा वेगळा येतोय पण लाडू एकदम मस्त धमक झालेले आहेत तर तुम्ही यावर डेकोरेशनसाठी काजू बदाम पिस्ता जे आवडत असेल त्याचा ड्रायफ्रूट लावू शकता इथे मी पिस्त्याचे काप लावलेले आहे तर बघा मस्त असा एकदम छान लाडू तयार झालेला आहे जर तुम्हाला सर्व लाडू एकसारखे बनवायचे असतील तर तुम्ही इथे एखाद्या वाटीचं किंवा चमच्याचं पण माग करू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे एक वाटी घेतलेली आहे छोट्या साईजची लाडू तुम्हाला छोटा मोठा बनवायचा त्या आकारात वाटी घ्यायची आहे तर इथे वाटीमध्ये आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि त्या आकारात आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत म्हणजे आपले सर्व लाडू एकसारखे होतील बघा वाटीने सुद्धा आपला लाडू मस्त झालेला आहे तुम्ही अशाप्रमाणे सर्व वाटीने माप घेऊन सुद्धा लाडू बनवू शकता किंवा तुम्हाला जर दोन्ही हाताने लाडू वळता येत असेल तर दोन्ही हाताने सुद्धा ओळखू शकता एकदम झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही तर हातामध्ये दोन्हीही आपल्याला अंदाज येतो की सारखं मिश्रण आहे की नाही व्यवस्थित दोन्ही हातामध्ये सारखं मिश्रण करून पटापट लाडू ओळायचे आहेत तर मला तर जमतात दोन्ही हाताने लाडू वळायला तर बघा मी हे सर्व लाडू असे दोन्ही हाताने वळणार आहे एकदम झटपट होतात आता यावर आपण एक एक पिस्ताचे काप लावणार आहोत हे लाडू वळायला अजिबात जास्त काही वेळ लागत नाही तर बघा झटपट एकदम पटापट हे लाडू ओळे जातात ओळल्यानंतर हातावर थोडेसे असे गोल 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 फिरून घ्यायचे मध्ये एकदम मस्त असा गोल गोल आकार येतो बघा असे फिरवले की एकदम मस्त गोल गरगरीत आपले लाडू होतात अजिबात वेळ लागत नाही बघा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहे अजिबात कुठं रेलत वगैरे नाही आहे तर असे आपण बनवून ठेवल्यानंतर जेव्हा आपण डब्यामध्ये भरणारे त्यानंतरसुद्धा तुम्ही त्यांना थोडासा गोल हात फिरून डब्यामध्ये भरू शकता तर बघा मस्त असे पिवळे धमक आपले एकदम दाणेदार आणि पेड्यासारखे लाडू झालेले आहे बघू शकता अजिबात गट वगैरे कुठेच झालेलं नाही आहे एकदम मस्त चवीलासुद्धा एकदम अप्रतिम झालेले आहे तूप पण अजिबात कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा